वाग्वेदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून शिक्षण गौरव संकल्पना राबवून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. बार्शी टाकळी येथील शाहिद इकबाल खान सरफराज खान यांना शिक्षण गौरव पुरस्कार सोहळ्यात आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. आदर्श शिक्षक निवडीसाठी एक समिती गठीत करून ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या शिक्षकांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. या मुलाखतीत 23 विषयांवर आधारित प्रश्न संचिकाच्या माध्यमातून प्रस्ताव आणि मुलाखत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी घेतली. त्यात कोणत्याही माध्यमाला वेगळा न ठेवता मुलाखतीला एकंदरीत उपस्थित झालेल्या उमेदवारांची मेरिट सूची जाहीर करण्यात आली. यामध्ये 11 प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक विषय साधन व्यक्ती अशा 25 आदर्श शिक्षकांची मेरिट सूची जाहीर करण्यात आली. यामध्ये अकोला जिल्ह्यातील महान उर्दू जिल्हा परिषद शाळेचे शाहिद इकबाल खान सरफराज खान हे एकमेव उर्दूचे शिक्षक आदर्श शिक्षकांच्या सूचीत स्थान ठेवण्यास यशस्वी झाले. लराता महाविद्यालयात आयोजित जिल्हा शिक्षण कार्य गौरव पुरस्कार सोहळा 2019 मध्ये पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शाहिद इकबाल खान सरफराज खान यांना आदर्श शिक्षण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामुळे अकोला जिल्ह्यात उर्दू शिक्षकांचा प्रतिनिधित्व केल्याबद्दल सर्वत्र शाहिद इकबाल यांचं कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर समाधान डुकरे, माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण अधिकारी प्राथमिक वैशाली ठग, उपशिक्षण अधिकारी अवचार तरोडे आणि सर्व विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख साहेबराव पातोड आदींची उपस्थिती होती. प्रतिनिधी राहुल राऊत, एनटीव्ही न्यूज मराठी, बार्शी टाकळी, अकोला.